नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान धर्मशाला इथं सुरु असलखा चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव एकशे सदोतीस धावांवर संपुष्टात आला उमेश यादव रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्यक्की तीन तर भुवनेश्वर कुमारनं एक बळी घेतला भारताच्या दुसऱ्या डावात दिवस अखेर बिनबाद एकोणीस धावा झाल्या लोकेश राहुल तेरा तर मुरली विजय सहा धावांवर खेळत असून भारताला सामना आणि मालिका जिंकण्यासाठी सत्याऐंशी धावांची आवश्यकता आहे चार सामन्यांच्या मालिकेत एक सामना अनिर्णित राहिल्यानं दोन्ही संघ एक एकनं बरोबरीत आहेत सरकारला आपल्या विविध कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचं करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे मात्र बँक खाते उघडण्यासाठी तसंच यासारख्या अन्य योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यापासून सरकारला रोखता येणार नाही असं न्यायालयानं ना म्हटलं आह आधार कार्ड विरोधात दाखल याचिकांची सुनावणी करण्यासाठी सात न्यायमूर्तींचा समावेश असलेलं पीठ स्थापन करणार असून तत्काळ ही सुनावणी शक्य नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आह भविष्यात आधार कार्ड हे एकमेव ओळखपत्र ठरण्याची शक्यता असून आयकर विवरणपत्र भरताना देखील आधार कार्ड सक्तीचं ठरेल असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं होतं चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण उद्या साजरा होत आह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुढीपाडव्यासह उगादी चेटीचंद या सणांच्या पूर्वसंध्येला दक्षवासियांना शुभेच्छा दिल्या आह या सणांच्या माध्यमातून दक्षाची प्रगती समृद्धी होवो असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहा राज्य सरकार साखर कारखानदारीसह सहकार क्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पुणे जिल्ह्यात मांजरी इथं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते आज बोलत होते साखर कारखान्यांच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेच्या खरेदीसाठी सरकार सकारात्मक असल्याचं यावेळी म्हणाले ऊस उत्पादनानंतरच्या व्यवस्थापनात संशोधनाची तसंच या माध्यमातून पारदर्शी व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली राज्यातल्या सुमारे आठ हजार ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला उमेदवारांचं सक्षमीकरण आवश्यक असून त्यादृष्टीनं कार्यक्रमाची आखणी करावी असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी दिले आहेत यासंदर्भात मुंबई इथं आयोजित बैठकीत बोलत होते निवडणूक प्रक्रियेत समाजातल्या सर्वच घटकातल्या महिलांचा सहभाग वाढावा यासाठी महिलांना निवडणूक प्रक्रिया आणि ग्रामपंचायत कारभाराविषयी माहिती होणं आवश्यक असल्याचं म्हणाले राज्यभरात आतापर्यंत सर्वाधिक अठ्ठावीस लाख ,00 क्विंटल तूर खरेदी झाली असून पंधरा एप्रिल ,00 दोन हजार सतरापर्यंत आणखी दहा लाख क्विंटल तूर खरेदी होईल असा अंदाज पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी वर्तवला आह आज मुंबईत बोलत होत राज्यात तीनशतरा तूर खरेदी केंद्र सुरु आहेत त्यापैकी नाफेडची एकशे अठरा केंद्र आहेत ही खरेदी केंद्र संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत सुरू राहणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं कापसावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं फिरत्या वाहनाद्वारे प्रात्यक्षिक उपक्रम सुरु केला आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या हस्ते या वाहनाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला हे वाहन पुढचे पंचवीस दिवस जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये फिरणार आहे जलयुक्त शिवार योजनेसाठी मंजूर झालेला निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश औरंगाबादचे अप्पर जिल्हाधिकारी पी एल सोरमारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत आज बोलत होते लोकसहभागातून घेण्यात आलेल्या कामाचाही अहवालात उल्लेख करावा असं सोरमारे यांनी सांगितलं विमुद्रीकरणानंतर चलनात काळा पैशाबाबत माहिती घेण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं नागपूर तसंच मुंबईत रिझर्व्ह बँकेवर मोर्चा काढल्याप्रकरणी बेलापूर पोलिसांनी भाकपच्या नेत्यांना आज अटक करून न्यायालयासमोर हजर केलं डॉक्टर भालचंद्र कानगो प्राध्यापक राम बाहेती यांचा यामध्ये समावेश होता न्यायालयानं ना सर्वांची जामीनावर सुटका केली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी